मला गोष्ट ऐकायला खूप आवडतात त्यामुळे मी आज तुम्हाला पाणी किती खोल ही गोष्ट ऐकवणार पण आहे आणि दाखवणार पण आहे चला तर मग पाहूयात पाणी किती खोल म्हैस कडबात सगळं तुबी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे म्हैस म्हणाली आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही चावेना ना मला ती रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू म्हणाले हो सांग ना महिस म्हणाली ही कडव्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कर कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चगळता येईल रेडकू म्हणाले दे मला पेंडी बांधून एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो महिस रेडकाच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते रेडकू स्वतःशीच म्हणतं नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतं आहे मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते रेडकू म्हणाले बैलकाका मला नदी पलीकडच्या कडवाकुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल म्हणाला अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येतं पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई म्हणाली अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलं आहे वाहून जाशील मागे फिर रेडकू म्हणाले खारूताई पाणी जास्त नाही आहे असं बैलकाकांनी सांगितलं आहे मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खारुताई म्हणाली मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडतं गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून महिस आजी विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू म्हणाले नाही गं आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलं आहे म्हैस म्हणाली अरे असं कसं होईन सकाळीच तर गाडवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रेडकू म्हणाला अग मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो म्हैस म्हणाली अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत अनं खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू म्हणाले खरंच की आलंय माझ्या लक्षात आत्ता मी घेऊन येतो तुझ्यासाठी कडवा कापून ते उड्या मारत मारत नदीकडे जाते रेडकू स्वतःशीच म्हणतं खरंच आहे की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडं स्वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करत पलीकडच्या कर काठावर पोचताच आनंदाने गाणं म्हणत कडवा कुट्टीच्या दिशेने जाते मग छान वाटली की नाही गोष्ट अशा पद्धतीनेच अशा प्रकारच्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्या पाल्यांना आपण प्रवृत्त करायचं आहे धन्यवाद